मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात। आज दिवसभरातल्या एका महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या बातमीनं देशभरात कृषी कायदे रद्द केले, मोदींनी त्याची घोषणा केली, याचा आनंद आहे। पण महाराष्ट्रामध्ये मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा दिवसागणिक चिघळत चाललेला आहे। आत्महत्यांचं सत्र एका बाजूला सुरू असताना राज्य सरकार मात्र या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरतंय। राज्य सरकारकडून केवळ आवाहन केलं जातंय की हा संप कर्मचाऱ्यांनी मागे घ्यावा, कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड उगारली जातीय, पण या संपावर तोडगा काही निघत नाहीये। देशपातळीवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं असलं तरी एसटी कामगारांच्या संपाला ते कधी मिळणार हा सवाल उपस्थित होतोय। एकीकडे एसटीच्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे, दुसरीकडे आतापर्यंत अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। त्यात आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या खासगीकरणाबद्दल विधान केलं। एसटीच्या खासगीकरणाचा विचार नसून तो पर्याय असल्याचं परब म्हणाले। काल घेण्यात आलेल्या बैठकीत एसटी पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला, संबंधित कंपनीला सूचना दिली असून विलिनीकरणाबाबतचा निर्णय समिती घेईल असंही परब यांनी म्हटलंय। तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर परब यांनी वक्तव्य केलंय। चर्चा नेमकी कुणाशी करायची, आंदोलक युनियन्स ऐकत नाहीयेत, भाजप नेत्यांचं ऐकत नाहीये, त्यामुळे आंदोलन नेतृत्वहीन झाल्याचं ते म्हणाले। कामगारांनी कुणाशी बोलावं हे सांगावं, त्यांच्याशी चर्चा करायला आपण तयार असल्याचंही अनिल परब म्हणाले। त्यामुळे एकूणच हा संपूर्ण एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे तो संप सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरतंय हे मात्र नक्की, आणि त्याचा नाहक त्रास राज्यातल्या लाखो जनतेला करावा लागतोय, कोट्यवधी जनतेला करावा लागतोय। वेगवेगळ्या पर्यायांचा काय काय वापर करू शकतो या बाबतीत सविस्तर चर्चा झाली आणि त्याचमध्ये वेगवेगळे पर्याय तपासायची सूचना मी आमची जी कन्सल्टंट कंपनी आहे या कंपनीला दिले आणि सगळे जे काही मार्ग आहेत एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी, कारण शेवटी एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी जे काय द्यायचं आहे ते एसटीचं उत्पन्न वाढवूनच द्यायचं आहे, त्यामुळे एका बाजूला एसटीचं उत्पन्न कसं वाढता येईल आणि खर्च कमी कसे करता येतील याबाबतची चर्चा झाली। एसटी खाजगीकरणाचा असा कुठलाही विचार आम्ही अजून काही घेतलेला नाही, परंतु वेगवेगळे पर्याय जे असतात अशा पर्यायामध्ये एक पर्याय तो देखील असतो, परंतु शासनाने अद्याप कुठलाही असा विचार खाजगीकरणाचा केलेला नाही, परंतु कामगार त्यांच्या भूमिकेवरती अडून बसलेले आहेत। सरकारचं अतिशय स्पष्ट मत आहे की हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आणि त्यानुसार जी झालेली कमिटी आहे ती कमिटीच ह्याच्या बाबतीतला निर्णय घेईल, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी चर्चेची दारं खुली आहेत। सरकारने आपली सगळी दारं खुलं ठेवलेली आहेत, परंतु याचा आता निर्णय कामगारांनी घ्यायचा आहे की आपलं भलं कशात आहे ते कामगारांनी समजलं पाहिजे। माझी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून कामगारांना विनंती आहे की संपामध्ये आपण एसटीचं नुकसान करतोय, संपामध्ये कामगारांचं नुकसान होतंय असं मला वाटतं आणि म्हणून संप ताबडतोब मागे घेऊन चर्चेची बोलणी करून कामगारांनी आपलं वेतनवाढीचा जो प्रश्न आहे यावरती सरकारशी चर्चा करून आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत। राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं। खरं तर हा संपाचं हत्यार त्यांना का उगारावं लागलं? आज एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलावं लागतंय? का ते अगतिक झालेत, का ते गुडघ्यावर आलेत, हा सवाल महाराष्ट्राला पडला असेल, पण आम्ही जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांचा हा आवाज, त्यांची व्यथा महाराष्ट्राच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। आज महाराष्ट्राच्या समोर या एसटी कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली, अश्रूंना वाट करून दिली। आपण थेट जातोय, गोपीचंद पडळकर बोलतायत, त्यानंतर बघूयात या एसटी कर्मचाऱ्यांनी कागद टाकू दिला नाही, तंबू टाकू दिला नाही, सगळे जण आम्ही तिथं पावसामध्ये झोपलो, पण उद्धव साहेबांचं मराठीवरती प्रेम असताना मराठीवरती राजकारण मुंबईची महानगरपालिका घेणाऱ्या महानगरपालिकेच्या समोर हजारो लोक उघड्यावरती झोपली, परंतु हे मराठीचे जे मालक आहेत ते त्या मैदानाकडं चौकशी सुद्धा करायला आले नाहीत मित्रांनो, म्हणून जागा होण्याची वेळ आली आहे। तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहे, ताकदीनिशी आम्ही तुमच्या बरोबर आहे, त्यांनी निलंबन पाठवू द्या।
त्यांनी सेवा समाप्तीचं नोटीस पाठवू द्या, त्यांना काय करायचं करू द्या, पण अनिल परब साहेबांना मी सांगतो तुम्ही यांना सेवा समाप्तीचं नोटीस पाठवताय पण हेच 1,00,000 भादर या सरकारची सेवा समाप्ती केल्याशिवाय राहणार नाही, कारण इतका माज आणि इतकी सत्तेची मस्ती कामाची नसते। इतक्या सगळ्या जर खोटाळे तुमच्या महामंडळामध्ये असतील, मी त्या यांत्रिकी विभागातल्या पोरांना जाऊन भेटलो की तुम्हाला मटेरियल कसं येतं, ते म्हणजे पॅकिंग नवीन येतं, मटेरियल जुनं असतं, आटपाडीत जर गाडीला लावलं तर ती गाडी मुंबईत आटपाडी येईल याची गॅरंटी नसते, पण एखाद्या दिवशी जर आमच्या विभागाकडे जर मटेरियल नसेल तर आम्ही खासगी दुकानात आणतो, ते मटेरियल टाकल्यानंतर 4 वर्ष जातं त्याला काही होत नाही। डिझेल इंजिन गाड्या किती पॅक झालेत, इंजिन मध्ये डिझेल मिसळून तुम्ही देता कसं ते गाडी चालल, आणि त्या ड्रायव्हरच्या सीटची तर सिस्टीम लय खतरनाक आहे, तो झोपल म्हणून ती सीटच चांगली करत नाही, तो धडा 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 14 तास इकडे तिकडे पळतो, त्याला काय सोय नाही, त्याला काय सुविधा नाही। आणि बँकेचा तर घोटाळा त्याच्यापेक्षा वेगळा, तुमच्या 1-2 लाख कर्ज काढलं का रिटायर होऊस तर ते फिटतच नाही, 2 लाख कर्ज काढलं तर रिटायर होऊस तर फिटत नाही, नुसतं फिटत नाही नव्हे तो बँकेचा अधिकारी यांना हिशोबच देत नाही, देतो का हिशोब, देतो का हिशोब, हे पवार साहेबांना माहित नाही इतका मोठा अन्याय चाललाय, इतका मोठा अत्याचार चाललाय। अरे त्यांचीच बँक आहे, 2,000 कोटीची बँक आहे, आमच्या सांगलीमध्ये प्राथमिक शिक्षकांची बँक आहे 400 कोटीची, एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर 30 लाखापर्यंत कर्ज त्याला माफ करून टाकतात, एखाद्या कर्मचाऱ्याचं कर्ज नसलं तर 400 कोटीची बँक त्यांना 5 लाख रुपयाची मदत देते, आणि 2,000 कोटीच्या ठेवी असणारी बँक 1 रुपयाची तुम्हाला मदत देत नाही। 38 भावाच्या आत्महत्या झाल्या, एकाच्या घरी सुद्धा ह्यांनी 5 रुपयाची मदत दिली नाही, इतक्या चुकीच्या पद्धतीनं जेव्हा हे काम करतात आणि तरी सुद्धा तोंड मोठं करून आम्हाला म्हणते की आम्ही राजकारण करतोय, भाजपवाले राजकारण करताय। तेव्हा आपण बघतोय की एका बाजूला हे आंदोलन सुरू आहे, गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे आणि हे आंदोलन तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत या कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार नाही। पण आज कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन होत आहे, दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू आहे, ही वेळ या कर्मचाऱ्यांवर का आली, का आज एसटी कर्मचारी इतका हतबल झाला आहे, का तो गुडघ्यावर आला आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांशी बोललो, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, तेव्हा त्यांच्या अक्षरशः अश्रूंचा बांध फुटला। खरं तर म्हणजे माझी लाल परी आज रस्त्यावर नाहीये। दुसरी गोष्ट, हे सत्र खरंच थांबवायला पाहिजे, मला फक्त सरकारला एक विनंती आहे का, सरकार माझी 1 लाल परी तेवढी फक्त लाल परीला रस्त्यावर आणा आणि आम्हाला आम्हाला याच्यातून मुक्त करून द्या, आमची विलिनीकरणाची जी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करून द्यावी, हेच माझं म्हणणं आहे सरकारला। मी लागलो ज्यावेळेस मी 2015 मी माझी जॉईनिंग झाली, मला झाले 7 म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष होत आले, मला पगार आहे 16,000 रुपये, माझा पगार कापून माझ्या हातात फक्त 9-10 हजार रुपये माझ्या हातात पगार येतो। प्रत्येकाला वाटतं का आपला मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकावा। दुसरी गोष्ट, त्याचे आता मला तर जुळे मुलं आहेत, मला एका पोराला ते एक घेतलं म्हणजे दुसऱ्याला तेच घेणार आहे मला, पण मला 2500 रुपये बोनस झालो, 2500 रुपये बोनसमध्ये मी त्याला चढावा घेऊ का काय घ्यायचं सांगा मला, एवढं नाही होत साहेब माय, म्हणजे आम्हाला खरंच आमचं आहे ना शेवटचा एकच पर्याय तो विलिनीकरण हे झालंच पाहिजे, आणि शेवटचा पर्याय म्हणजे तोच आहे। सरकारला माझं एवढंच सांगणं आहे का मायबाप सरकार, तुम्ही आम्हाला काहीतरी न्याय द्या, ज्यावेळेस आमच्या हातात पगार येतो ना त्यावेळेस आम्हाला फक्त एकच आशा असते, घरी किराणा भरून देणे, बाकीचा आमचा वैयक्तिक खर्च सर्व ते बघावं लागतं, आणि मुलांना जर असं घरी जर गेलो आम्ही तर पोरांना काय घेऊन जायचं, हे घेऊन जा ते घेऊन जा साहेब, नाही होत तेवढं म्हणजे हातात तेवढे पैशाची येते नाही, काय घेऊन जायचं त्यांना, किंवा घरामध्ये काय किराणा भरायचा का पोरांची शाळेची फी भरायची किंवा अजून काही दुसरे, ठीक आहे सरकारने हे काय रेशन कार्ड वगैरे ते रेशनवर रेशन पण मिळतं, पण ते एवढं नाही ना भागत साहेब, आम्हाला फक्त एकच तुम्हाला एकच शेवटचं सांगणं आहे, आमचं विलिनीकरण हे झालंच पाहिजे।
राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्याची ही व्यथा आहे. आज त्याचा हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज त्याला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचलावं लागतंय हे आज या व्यथेतून समोर येत आहे. आणि आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. कालपर्यंत हा एसटी कर्मचारी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाला होता, त्या आंदोलनात सहभागी झाला होता. कमी पगार आणि कर्जाला कंटाळून त्यानं आज टोकाचं पाऊल उचललं. सरकार याचं खाजगीकरण करणार अशी बातमी आली. एका बाजूला राज्यात निलंबनाची कारवाई केली जाते म्हणून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक ताणातून जावं लागतंय. पुढच्या महिन्याचा पगार होईल की नाही याची शाश्वती नाही. पुढच्या महिन्यात आपण कसं कुटुंब जगवायचं हा एसटी कर्मचाऱ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. आणि नाशिकमध्ये आज याच विवंचनेतून गहिनाथ गायकवाड या एसटी कर्मचाऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवलं. सरकारला माझं एवढंच सांगणार आहे की या लहान बाळांच्या त्यांच्या डोक्यावरची सावली गेली हे तुला काही लाज वाटते का नाही तेवढं पाहावं. आणि त्यांनी या गरीब परिवाराकडे लक्ष द्यावं. अजून तू कितीतरी बळी घेशील एवढं सांग. तू माणूस नसेल तर तू डगरा आहे असं समज. तू माणसं खात आहे. एकच्या एक दिवस तुला हा तुला हे भरावंच लागणार आहे. सरकार तू तेवढी मागणी का पुरी करत नाही गरीब परिवाराची. आणि तू गरीब परिवाराकडे का लक्ष देत नाही. आज तर त्या पोरांच्या पाठीवरचा हात गेला. तू ठेवशील का त्यांच्या पाठीवरचा हात. आज तुझा तू गेला तर तुझ्या लेकरांना कसं ऊन पडेल हे तुला कळून चुकेल. एवढं लक्षात ठेव सरकार. कुंकू पुसलेल्या मातेचा सरकारला हा संतप्त सवाल आहे. दुसऱ्या बाजूला राज्याच्या सरकारवरती गोपीचंद पडळकर यांनी काय निशाणा साधलाय जाणून घेऊयात. दिल्लीमधले जेव्हा हे सरकारनं निर्णय घेतले मोदी सरकारने की कृषी कायदे आम्ही मागे घेतोय तर तुम्ही लगेच त्याच्यावरती प्रतिक्रिया देत आहे. आणि या राज्यातले 38 मराठी बांधव ज्या मराठी लोकांच्या जीवावरती तुम्ही राजकारण करता जी मराठी तुमची अस्मिता आहे ते महाराष्ट्रातील 38 मुलं ज्यांच्या पत्नींची कपाळ पांढरी झाली ज्यांची लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावरती तुम्ही सांत्वन पत्र एक दोन वळीचं सुद्धा देऊ शकला नाही. आणि आज तुम्ही लगेच त्याच्यावरती बोलताय. आणि आझाद मैदानावरती गेल्या 10 दिवसापासून उन्हात थंडीत पावसात तिथं सगळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले कर्मचारी बसून आहेत. महानगरपालिकेच्या समोर आहे. तुमचा महानगरपालिकेचा एखादा अधिकारी सुद्धा तिथं आला नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. खाजगीकरणाच्या दिशेनं सरकार कृती करताना दिसतंय. इतर राज्यांचा आधार घेत या ठिकाणी काही अंशी खाजगीकरण करणं आणि त्याची सुरुवात करण्याचा डाव या ठिकाणी परब साहेबांनी सरकारचा दिसतोय. आणि एसटी बंद असताना खाजगी वाहतूक सुरू आहे. डेपो त्या ठिकाणी भाड्यानं देणं बीओटीवर देणं आणि एकंदरच एसटी नामशेष करायची आहे की काय अशा प्रकारची भूमिका सरकारची दिसते. वळत पुढच्या बातमीकडे. बातमी आहे शेतकऱ्यांच्या विजयाची. कारण गेल्या 1 वर्षापासून दिल्लीच्या सीमेवरती कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समोर सरकारला अखेर नमतं घ्यावं लागलंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता घरी परतायचं आवाहन त्यांनी केलं. हे 3 कायदे मार्ग काढण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं होतं. प्रयत्न करून सुद्धा आम्ही या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकऱ्यांचाच एक वर्ग याला विरोध करत होता पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनीही सगळ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. अनेक माध्यमातून चर्चा सुरू होती पण शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 3 कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. आज मैं आपको पूरे देश को ये बताने आया हूं कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का रिपील करने का निर्णय लिया है. इस महीने के अंत में
शुरू होने जा रहे संसद सत्र में इसी महीने में हम तीनों कृषि कानूनों को रिपील करने की संवैधानिक प्रक्रिया को पूरा कर देंगे। मैं आज अपने सभी आंदोलनरत किसान साथियों से आग्रह कर रहा हूं, आज गुरु पर्व का पवित्र दिन है, अब आप अपने अपने घर लौटे, अपने खेत में लौटे, अपने परिवार के बीच लौटे, आइए एक नई शुरुआत करते हैं, नए सिरे से आगे बढ़ते हैं। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत। नमस्कार, मी विलास बड़े, न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत एसटी कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत, खासगीकरणाच्या पर्यायाबाबत। मंडळी, राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं काम जे आहे ते सुरूच आहे। एका बाजूला राज्य सरकार या संपावर तोडगा काढण्यासाठी सातत्यानं आवाहन करत आहे, पण विलिनीकरणाच्या मागणीवरून एसटी कर्मचारी मात्र ठाम आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून या संपावर तोडगा निघत नाही आहे। राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला मात्र यातून प्रचंड हाल अपेष्टांना सामोरं जावं लागत आहे। राज्य सरकार या संपूर्ण संपावरती तोडगा काढण्यात अपयशी ठरतंय का हा सवाल आहे, आणि त्याच दरम्यान राज्य सरकारनं खासगीकरणाचा विचार करत असल्याचं सुद्धा सांगितलं, आणि त्याचमुळे खासगीकरणाची चर्चा सुरू झाली, त्यामुळेच या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। खरंच एसटीची आता खासगीकरण होणार आहे का एसटी महामंडळाचं, आणि या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत आहेत सदाभाऊ खोत आमदार आणि आपल्यासोबत मनीषा काहींदे आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या। मनीषाताई स्वागत आहे तुमचं। माझा थेट सवाल आहे मनीषाताई, आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या समोर एसटीचं खासगीकरण करणं हा शेवटचा पर्याय आहे की सरकारनं कर्मचाऱ्यांना दिलेली ही धमकी आहे? माननीय मंत्री महोदय, परिवहन मंत्री अनिलजी परब यांची काहीच वेळापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स प्रसार माध्यमांशी बोलताना आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, अनेक वाहिन्यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांची मुलाखत दाखवली, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारचा कोणताही विचार नाही। आणि केवळ आता काही लोकांच्या दुराग्रहामुळे, आग्रहामुळे मी म्हणू शकत नाही, दुराग्रहामुळे जो मार्ग सापडत होता किंबहुना मार्ग सापडलेला पण आहे, परंतु काही जणांना त्याच्यावर आता आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचे, तिकडे निष्पाप कर्मचाऱ्यांना ते दुःखाच्या खाईत ढकलत आहेत, आणि त्यांची दिवाळी तर खराब केलीच। सामान्य नागरिक, सामान्य लोक जे एसटी वापरतात, कोणी केली दिवाळी खराब त्यांची? आपल्या भाऊ बहिणींना मनीषाताई त्यांची दिवाळी कोणी? एक मिनिट, पहिला सेगमेंट आहे प्लीज विलास बडेजी, पहिला सेगमेंट आहे, रोकू नका। तुम्ही पहिल्या सेगमेंट मध्ये कोणाला रोकत नाही मला माहिती आहे, त्यामुळे मला पूर्ण म्हणणं मांडू द्या, नंतर तुम्ही मला रोकणारच आता माहिती, त्यामुळे मला सविस्तर बोलू द्या, घाई करू नका प्लीज। त्यामुळे अनेक भावा बहिणींना आपली भेट, एकमेकांची भेटता आलं नाही, भाऊबीजेला जाता आलं नाही, अनेकांना पाडव्याला आपल्या घरी जाता आलं नाही, त्याच्यामुळे आता हे आंदोलन दिशाहून होतंय, ह्याचं नेतृत्व नेमकं कोण करतंय? अनेक मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि दिवाळीपूर्वीच ह्या झाल्या आहेत, परंतु एक मागणी जी अचानक उद्भवली विलिनीकरणाची, त्यावरून हे सगळं फिसकटलं। आणि जे काय आता आझाद मैदानात सुरू आहे, सदाभाऊ खोत मंत्री आहेत, शेतकऱ्यांचे ते नेते आहेत, मला प्रचंड त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्या शेतीच्या सगळ्या नॉलेज बद्दल। आता गोपीचंद पडळकर तिकडे आहेत, आता ह्या दोघांना जबाबदारी दिली असेल पक्षाने मला माहिती नाही, परंतु तिकडे विनाकारण कर्मचाऱ्यांना चितवायचं, कर्मचाऱ्यांना ज्या मागण्या त्यांनी केल्या नव्हत्या अगोदर त्याच्याबद्दल बोलायचं,
त्याच्यानंतर कोर्टात हा विषय गेला, तिकडे कोर्टाच्या आदेशानुसार समिती स्थापन झाली. त्या समितीला अभ्यास करायला, कर्मचाऱ्यांशी बोलायला, त्यांच्या प्रतिनिधींशी बोलायला हे सगळा वेळ दिलेला आहे. आता कर्मचाऱ्यांनी रुजू व्हावं, सगळ्यांनी त्यांना आव्हान केलं, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनी आव्हान केलं, कोर्टाने सुद्धा आव्हान केलेलं आहे. हा असं असताना केवळ आता कुठेतरी दुराग्रह करायचा, खेचत न्यायचा, आणि यामध्ये नुकसान हे कुठे ना कुठे या बिचाऱ्या निष्पाप कर्मचाऱ्यांचं, एसटी कर्मचाऱ्यांचंच होणार आहे. बाकी हे सगळे निघून जातील. आता दुर्दैवाने अनेक काही त्याच्यातल्या चाकवालकांनी आत्महत्या केल्या, किती दुर्दैवी आहे. म्हणजे आपण त्यांना कॉम्पेन्सेशन देणार, हे कॉम्पेन्सेशन आपल्याला माहित आहे आयुष्यभर पुरणार नसतं. त्यांच्या कुटुंबातल्या तुमचं बोलून बराच वेळ तुम्ही बोललात आता, पण या तुमच्या अजून बोलायचंय, पण पुढच्या सेगमेंटमध्ये बोलेन. पुढच्या सेगमेंटमध्ये तुमच्याच बोलण्यात काही महत्वाचे प्रश्न आहेत. एक, तुम्ही असं म्हणालात की ऐन वेळी आलेली ही मागणी आहे. जरा तुमच्याच नेत्यांचे याच्या 2-3 वर्ष 4 वर्षापूर्वीची भाषणं काढून बघा. त्यात आश्वासन दिलं गेलेलं होतं की हे विलिनीकरणाच्या संदर्भात आपण विचार करू. ही मागणी गेल्या 15 दिवसातली 20 दिवसातली नाही, 3-4 वर्षापासून असं म्हटलंय ना, 3-4 वर्षापासूनची मागणी आहे. ऐन वेळी आलेली मागणी नाही. मुद्दा क्रमांक एक. आपण मग त्यानंतर माननीय मुनगंटीवार, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे त्यांचाही व्हिडिओ आपण सगळे व्हायरल करतायत. आता ते बोलत नाही आहेत, कारण त्यांचे व्हिडिओ खुद्द मंत्री असताना बोललेले ते सत्तेतून गेले ना. ते सत्तेतून गेले. तुम्ही सत्तेत आहात आता. तुम्ही सत्तेत आहात सुद्धा ते होते ना. मग तुम्ही ऐन वेळेची मागणी म्हणून त्याला धुडकावताय कशी? सत्तेतून गेल्यामुळे प्रश्न बदलतात का विलास बडेजी? ऐन वेळी तुम्ही आता ऐन वेळेची मागणी म्हणालात. ऐन वेळेची मागणी म्हणून जोडलेली मागणी आहे, नंतर जोडलेली मागणी. अहो 4 वर्षापासून हे सगळे मागणी करतायत विलिनीकरणाची. विलिनीकरणाची मागणी 4 वर्षापूर्वी आहे, म्हणूनच तर सुधीर भाऊ म्हणाले ना शक्य नाही म्हणून. सुधीर भाऊ तेव्हा का म्हणाले शक्य नाही? मग तुम्ही कसं म्हणता ऐन वेळची मागणी आहे म्हणून? ऐन वेळची मागणी कसं म्हणताय? हा सवाल संपामध्ये हा मुद्दा अगोदर त्यांचा पगार वेळेवर होणं, त्यांचे पगार त्यांना दिवाळी असेल, अनेक अगोदरच्या गोष्टी आहेत. आणि इतक्या खोट्या बातम्या, 8,000 पगार, 8,000 पगार, किती गोष्टी दाखवत आहेत प्रसार माध्यम. म्हणजे एसटी कर्मचारी आज एसटी कर्मचारी आमच्या आता कॅमेऱ्यावर तिकडे माफ करा येतो मी तुमच्याकडे पण तुम्ही प्रसार माध्यमांवरती आरोप लावताय की तुम्ही खोटं दाखवताय. आता ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी लोकमत बद्दल बोलत नाही, News18 लोकमत वर आताच नाशिकच्या कर्मचाऱ्यांनी अश्रू ढाळले, आज त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. कुणी आत्महत्या खेळ म्हणून करत नाहीये, जगून मन भरलं म्हणून आत्महत्या कुणी करत नाहीये. तुम्ही त्यांच्या आत्महत्येवर सुद्धा सवाल उपस्थित करताय. वळवू नका, दुर्दैवी म्हटलं दुर्दैवाने. पण तुम्ही खोटं कसं म्हणता? 8,000 पगार आहे ते सांगतायत, त्यांच्या हातात 8,000 पगार पडतोय. कृपया असं टोकाचं पाऊल घेऊ नका, असं तुम्ही देखील आव्हान केलं पाहिजे. आम्ही सांगतोय, पण त्यांच्यावर ज्यांच्यामुळे वेळ आली त्यांना सवाल सुद्धा विचारतोय. सदाभाऊ खोत आता आपल्या सोबत आहेत. सदाभाऊ, थेट सवाल आहे तुम्हाला सुद्धा. आज एसटी कर्मचारी आंदोलन करतोय, आरोप तुमच्यावर हा होतोय की एसटी कर्मचाऱ्यांच्या या धगीवरती, आंदोलनाच्या धगीवर तुम्ही राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न करताय. माझा सवाल तुम्हाला थेट आहे, आज सरकार यांच्यावर निलंबनाची कारवाई करतंय, त्यांना घरी पाठवतंय, त्यांना त्यांचे संसार उघड्यावर आणताय. आज तुम्ही आंदोलनाला चिथावणी देत असताना त्यांचं उद्या जे होणारं नुकसान आहे त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? मी पहिल्यांदा आपलं अभिनंदन करेन की खऱ्या अर्थानं आपण घाम घालणाऱ्या आणि श्रमिकाची बाजू घेऊन या ठिकाणी त्यांच्यासाठी गेली 15 दिवस आपण लढा देत आहे. एका बाजूला मला सरकारला सुचवायचं आहे की सदाभाऊ खोत या व्यक्तीनं कधी आयुष्यामध्ये 35 वर्षाच्या चळवळीच्या कधी कुणाचं डोकं भडवून आंदोलन केलं नाही. कारण मी शरद जोशींच्या मार्गदर्शनाखाली चळवळीमध्ये लहानाचा मोठा झालो. ज्यावेळी एखादा प्रश्न निर्माण होतो, मग तो शेतकऱ्याचा असेल, शेतमजुराचा असेल, त्यावेळी त्या प्रश्नावरती आम्ही प्राणपणानं लढलो आणि गेली 35 वर्ष आम्ही लढाई लढल्या, अनेक गुन्हे अंगावर घेतले, अनेक वेळा तुरुंगात गेलो, बाहेर आलो. आणि राजकारणामध्ये आमचा जन्मच झाला नाही, आमचा जन्म चळवळीमध्ये झाला, अपघातानं आम्ही राजकारणामध्ये आलो. एक महत्वाची बाब इथं ही आहे की
एक बाब इथं महत्त्वाची आहे की एसटी कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत 42 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, 30 वर आत्महत्या झाल्यानंतर मी यांच्या आंदोलनामध्ये आलो. या एसटी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं हे आंदोलन पुकारलं. 2020 मेळाव्यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की मी अर्थमंत्र्यांना अजितदादांना सांगतो आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना परबजी सांगा आणि यांचा प्रश्न आपण संपवून टाकूया. आणि एका बाजूला परब साहेब म्हणले की आता तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही, तुम्हाला निश्चितपणानं न्याय मिळेल. आता ताई म्हटल्या की यांचा पगार, बेसिक पगार किती आहे यांचा? 12,000 आहे. कर्नाटकमध्ये आपण जर बघितलं तर तिथला बेसिक पगार त्यांचा 18,000 आहे. इतर राज्यांचा पंजाब घ्या, हरियाणा घ्या, दिल्ली घ्या, त्यांचा बेसिक पगार 25,000 आहे. म्हणजे एवढ्या बेसिक कमी पगारावरती त्यांचा प्रपंचात चालत नाही. ठीक आहे सदाभाऊ, हाच मुद्दा हाच समोर आणायचा आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या या एसटी कर्मचाऱ्यांवर आज ही वेळ का आली? का इथला एसटी कर्मचारी आज गुडघ्यावर आलाय, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलायची त्याच्यावर वेळ आली आहे? हे बघा, महाराष्ट्राच्या समोर आम्ही मांडतोय. या अश्रूंना काही किंमत आहे की नाही हा सवाल आहे. बघूया एसटी कर्मचाऱ्यांच्या या भावना, पुन्हा चर्चेवर येऊया. खरं तर म्हणजे माझी लाल परी आज रस्त्यावर नाहीये. दुसरी गोष्ट, हे सत्र खरंच थांबवायला पाहिजे. मला फक्त सरकारला एक विनंती आहे का, सरकार माझी एक लाल परी तेवढी फक्त लाल परीला रस्त्यावर आणा आणि आम्हाला आम्हाला याच्यातून मुक्त करून द्या. आमची विलिनीकरणाची जी मागणी आहे ती तुम्ही पूर्ण करून द्यावी, हेच माझं म्हणणं आहे सरकारला. मी लागलो ज्यावेळेस मी 2015 मी माझी जॉईनिंग झाली, मला झाले 7 म्हणजे जवळजवळ 6-7 वर्ष झा होत आले. मला पगार आहे 16,000 रुपये. माझा पगार काटू कापून कुपून माझ्या हातात फक्त 9-10,000 रुपये माझ्या हातात पगार येतो. प्रत्येकाला वाटतं का आपला मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकावा. दुसरी गोष्ट, त्याचे आता मला तर जुळे मुलं आहेत, मला जुळे मुलं आहेत. मनीषाताई, ऐकलं असेल त्या या सगळ्या गाराणेंचं व्यथा काय आहे. तुम्ही सुद्धा एक गृहिणी आहात, नेता नंतर आहात, आज एक गृहिणी म्हणून यांच्या आज बायकांचे कुंकू पुसले जात आहेत, पोरं पोरकी होत आहेत, कारण त्यांचा बाप आज आत्महत्या करतोय घरची परिस्थिती बघवत नाहीये म्हणून. ही व्यवस्था तुम्ही बदलणार आहात की नाही? मला बोलू द्याल प्लीज. अतिशय हात जोडून कळकळीची विनंती करते. मुख्यमंत्री पासून सगळ्यांनीच हात जोडलेले आहेत. कृपा करून कामावर या. काम आहे तर सगळं काही आहे. प्रत्येक राज्यात पगाराचं स्ट्रक्चर वेगवेगळं असू शकतं, कमी जास्त असेल मान्य करतो आम्ही, कमी जास्त असेल. कोरोनाच्या काळात अतिशय संकट आपल्या आवडत्या लाल परीवर आलं याच्या काही दुमत नाही. अर्थखात्याने देखील वेळोवेळी एसटीला मदत केली. परंतु हा जो विलिनीकरणाचा मुद्दा आहे हा इतक्या लवकर इझिली आत्ता होऊ शकत नाही. तो करू ना, संघर्ष चालू राहील, पूर्ण आयुष्य पडलंय. परंतु आत्ता कामावर या आणि आत्ता आपण याच्यावरही चर्चा करू. विलिनीकरण होणार असेल, बाजूच्या राज्यात का झालं नाही, इतर राज्यात का झालं नाही याचाही विचार करायला पाहिजे. आता केंद्र सरकार अनेक काय झालं होतं? प्लीज विलास बडे प्लीज. नाही 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 नाही, तुम्ही बोलताय. आश्वासन देताना काय झालं होतं? आज विलिनीकरण शक्य नाहीये तुम्ही सांगताय. आश्वासन देताना काय झालं होतं? नाही नाही, सगळ्याच खासगीकरण होत आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगा, त्याच्यावर एक शो ठेवा, नक्की चर्चा करू. तुम्ही करणार आहात का सगळ्या गोष्टींचं केंद्र सरकार खासगीकरण करत आहे? तुम्ही केंद्रावर ढकलूच नका, त्याच्यावर वेगळी चर्चा करू. मला विचारते, तुम्ही असा प्रश्न विचारा. नाही नाही, याच्यावर मी विचारतो त्यांना, 100 प्रश्न विचारू त्यांना. मला सांगा, आता विलिनीकरणाच्या संदर्भातली जी आश्वासनं दिली गेली त्याचं काय करायचं? निवडणुकीच्या जाहीरनाम्यांमधून दिलेल्या आश्वासनाचं काय करायचं? विचार होईल असंच आता समितीला अभ्यास करायला पाहिजे. विलिनीकरण याचा अर्थ, विलिनीकरणाचा अर्थ तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजून घ्या. मला असं वाटतं याच्यावर एक वेगळी चर्चा होऊ शकते. जर का विलिनीकरण करायचं असेल तर त्याची स्टेप्स काय, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया असेल ना, की लगेच अशी घोषणा केली आणि विलिनीकरण होतं का? पण किती वर्ष कर्नाटक राज्यामध्ये का विलिनीकरण झालं? माफ करा, मी तुम्हाला सवाल विचारतो, त्यांना सुद्धा विचारतो, माझ्याकडे वेळ कमी आहे. वर्षापासून तुमचं सरकार होतं, फडणवीसांच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही होता, फडणवीसांच्या सरकारमध्ये तुम्ही होता तेव्हा संप झाले, तेव्हा सुद्धा मागणी हीच होती.
तेव्हा सुद्धा कारण हेच होतं, तेव्हा सुद्धा परिवहन खातं तुमच्याकडे होतं. मी सदाभाऊंकडे जातोय, मी सदाभाऊंकडे जातोय. सदाभाऊ, खासगीकरणाच्या मागणीला तुमचं समर्थन आहे का? सरकार जर खासगीकरण करणार असेल एसटीचं तर तुमची भूमिका काय असणार आहे? नाही, हे सरकार संप मोडायसाठी एकदा कामगारांच्यावर निलंबनाची कारवाई केली, FIR दाखल केल्या, पुन्हा जे डेली वेजेस आहेत त्यांची सेवा समाप्त केली, पुन्हा पोलिसांचं बळ घेऊन आम्ही गाड्या चालू अशा पद्धतीची वर्तणूक केली. आता शिवसैनिक, मी ताईंना सांगतो, शिवसैनिक तुमच्या एसटी डेपोमध्ये घुसायला लागलेले आहेत, कर्मचाऱ्यांना तंबी देत आहेत, मारायची धमकी देत आहेत. चिंतामन सानप नावाचा नाशिक आगारामधला एक कर्मचारी निलंबित आहे आणि त्याच्यावर शिवसैनिक त्यांना तंबी द्यायला गेले, धाक दाखवायला गेले, तो अटॅक आला, तो आता घरी आहे. आत्ताच माझ्यासमोर या ठिकाणी एका गैनीनाथ गायकवाड नावाच्या 28 वर्षाच्या मुलानं आज आत्महत्या केली. आज आत्महत्या, अरे तुम्ही किती जणांचं रक्त पिणार आहे? अरे मराठी माणसासाठी अजून तुम्ही कर्मचाऱ्यांची माथी भडकवताय असं बोलून तुम्ही माझ्या मनात आहे. पण तुम्ही रक्त तुम्ही मुद्दामून त्यांना चितवणी कोर उद्धव साहेब म्हणलेले होते, जर एखादा मोर्चा आला तर माझा मंत्री मोर्चाला सामोरे जाईल. अरे या मैदानात तुम्ही लाईट दिली नाही, लाईट तुमची महानगरपालिका आहे, तुम्ही प्याला पाणी नाही दिलं. रात्री पावसामध्ये आम्ही ताड पदऱ्या धरल्या तर तुम्ही त्या काढून घेतले. तुम्ही तुम्हाला थांबवतो, तुमचा प्रश्न मी विचारतो. चांगली आहे ती मनीषाताई. अरे 10 वर्ष आहे खयाल ऐका, दिल्लीतल्या त्या आंदोलक शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही सरकारला जाब विचारला, त्याच्याबद्दलचा आवाज तुम्ही उठवला. ह्या सरकारची कातडी निबर आहे इतपर्यंतची टीका झाली गेली. आज हे सरकार संवेदनशील आहे हे दाखवण्याची पूर्ण संधी तुमच्याकडे होती. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. आझाद मैदानामध्ये आंदोलक आज तिथे आहेत. त्या आंदोलकांवरती काय होतंय त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांना भेटायला कोण गेलं? उद्धवजी म्हणाले मध्ये शेतकऱ्यांवर गाड्या चालवल्या. लखीमपूर मध्ये पंतप्रधान असो कोणी असो, मग त्यांच्यापेक्षा आपण वेगळे आहोत, त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे कसं दाखवणार? या दोन आंदोलनांची तुलना करताय. श्रद्धांजली तरी वाहिली का तुम्ही? तुम्ही त्यांच्या घराकडे तरी गेला का? 42 जण मिली त्यांच्या. मग असा प्रश्न मी सुद्धा तुम्हाला विचारू शकते. असा प्रश्न मी देखील तुम्हाला विचारू शकते. डोळ्यात पाणी आलं. अरे महाराष्ट्रातल्या लेकरांच्या बद्दल असा प्रश्न मी सुद्धा तुम्हाला विचारू शकते. कधी पाणी येणार? तुम्ही लखीमपूरच्या लोकांच्या घरी गेलात का? असं विचारलं तर 700 वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या. तुम्ही त्या लोकांच्या घरी गेलात महाराष्ट्रामध्ये? मनीषाताई, मला एक प्रश्न विचारायचा शेवटचा, माझा वेळ संपला. सदाभाऊ, मी येतो तुमच्याकडे. माझा शेवटचा प्रश्न आहे मनीषाताईना. मनीषाताई, राजकारण गेलं सुलीत. आज कुणाच्या तरी घरचा कर्ता पुरुष जेव्हा आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतो तेव्हा जगून मन भरलं म्हणून नाही, किंवा त्याला काहीतरी वेळ लागलं म्हणून नाही. आज माणसं गुडघ्यावर का आली तर त्यांची अवस्था तशी झाली म्हणून आहे. आज त्यांना प्रश्न भडकवण्याचा वगैरे काही नाही आहे. आज त्यांची ही हतबलता दूर करण्यासाठी म्हणून ते आज तुमच्या पुढे हात जोडतायत, सत्तेच्या पुढं गाराण मांडतायत की आज आमचा विलिनीकरणाची मागणी पूर्ण करा, आम्हाला किमान जगता येईल एवढं तरी वेतन द्या. ती मागणी पूर्ण होणार आहे की नाही हा खरा सवाल आहे. एक मिनिट विलास बडेजी, तुम्ही प्रसार माध्यमावर अँकर आहात. विलिनीकरण म्हणजे काय, त्याची काही प्रक्रिया असते, ती काय अशी घोषणा करून पहिले कामावर रुजू व्हा. संघर्ष हे बघा, आता अनेक लोकांचे संप असतात, अनेक कर्मचाऱ्यांचे संप असतात. 10 मागण्या, 10 पैकी 2-3 पूर्ण होतात, कामावर रुजू होतात. असा मागण्या असतील, 3 मागण्या पूर्ण झाल्या संप मागे येतो.
शिक्षकांचे संप होतात, अनेकांचे संप होतात. संप काही आज पहिल्यांदाच होत नाहीये, वर्षानुवर्ष आपल्या देशामध्ये काय अनेक देशांमध्ये संप होतात. परंतु कुठेतरी कर्मचाऱ्यांना आज कामावर येणं महत्वाचं आहे. संघर्ष चालेल ना, आणि विलीनीकरणावर समिती नेमली आहे, ती समिती रिपोर्ट देईल अनेक गोष्टींवर. फडणवीस साहेब देखील मुख्यमंत्री होते तेव्हा देखील अशा अनेक समित्या बसल्या. तुम्ही मला एक प्रश्नाचं विचार द्या, कर्नाटकमध्ये 15 वर्ष विलीनीकरणाची मागणी आहे, मग तिथे का नाही होत आहे हो, सांगा ना बरं प्लीज. कर्मचाऱ्यांना मी पुन्हा पगार आहे हो, तिथं मूळ वेतन 18,000 आहे, 40,000 रुपये तिथं मिळते, तिथं 10,000-12,000 मिळते हो. पण त्याच्यावर कर्नाटक एवढं तरी द्या, चला कर्नाटक एवढं द्या, द्या कर्नाटक एवढं. तुम्ही तुमची का तिकडे द्या कर्नाटक एवढं पैसे, भाऊ खोत तुमच्यामध्ये आणि द्या ना कर्नाटक एवढं पैसे द्या ना. म्हणजे गरीबाला न्याय मागायला आला आम्ही बाजूला उभा राहिलो की तुम्ही म्हणायचं राजकीय पोळी भासताय, मग त्यांना गोळ्या घालता मारून टाकता त्यांना. मध्ये गाडी चालवली मी बोलू का आता, मग लखीमपूर मध्ये कोणी गाड्या चालवल्या बोलू का आता. खरं सांगा विलाची ही बारकी पुरगी इथं बसलीया, 10 दिवस झालं बसलीया, दाखवा त्यांना आईची माया आहे का विचारा. 10 दिवस झालं कुराय, 10 दिवस. आता बघा तुम्ही हे असं बोलवून अजून कर्मचाऱ्यांचा म्हणजे दुःखावर मीठ सोळण्याचं तुम्ही काम करताय. मनीषाताई मला एक सवाल विचारायचा तुम्हाला, आता मला तुम्हाला एक सवाल विचारायचा आहे. बोला बोला. तुम्ही म्हणताय की आज तुम्ही त्यांच्या भावना दाखवून त्यांच्या जखमीवर मीठ सोडताय. राज्यामध्ये आज आत्महत्या होत असताना निलंबनाची कारवाई करणं, समाप्ती सेवा समाप्ती करणं, हा कारवाईचा बडगा उगारणं, ही कसली संवेदनशीलता आहे हो. ऐका, अनेक संप होतात, गिरणी कामगारांचाही संप आपल्याला आठवत असेल, देशोधडीला लागले. एक सेकंड विलास बडे, तुम्ही एक कुणी कोणाची बाजू घेऊ नका प्लीज. तुम्ही अँकर आहात, अँकर राहा, अँकरच आहे, त्यांचा आवाज उठवणं माझं काम आहे. बघा तुम्ही अँकर सरला सवाल विचारणं माझं काम आहे. सवाल विचारते तर मी उत्तर देते ना, उत्तर देते. पण तुम्ही ट्राय टू बी अ न्यूट्रल अँकर, ऍटलीस्ट तुम्ही मनात काही असाल पण ऍटलीस्ट ट्राय टू बिकम अ न्यूट्रल अँकर प्लीज. अहो तुम्हाला सवाल विचारणं, तुम्हाला सवाल विचारणं म्हणजे बायस असणं आहे का. एक मिनिट, पण तुम्ही सवाल विचारण्याची पद्धत जी आहे ना ती समजते ना, मला समजते ना. ठीक आहे, उत्तर द्या. हा उत्तर देते ना तुम्हाला, उत्तर देते. तुमचं टाइम वाढवा फक्त उत्तराची अपेक्षा असेल तर. असं आहे की मला नुसतं तुतू मी करायची नाही. आज सगळ्या गोष्टी प्रचंड सहानुभूती आहे आणि या आत्महत्या कोणाच्याच होऊ नये, कोणीच करू नये जगामध्ये, कोणाचीही वाईटच आहे. एखाद्याच्या घरात एखाद्याचा मृत्यू होणं, आत्महत्या करणं, त्याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट असू शकत नाही. 30-32 आत्महत्या झाल्यावर निलंबनाची कारवाई जर थांबवली असती तर 8-10 जीव वाचले असते का नाही. मला दोघांनाही एक विनंती करायची. महाराष्ट्रातल्या आज 1,00,000 कर्मचाऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे. बात झाली 1,00,000 कर्मचाऱ्यांचा. राजकारणाच्या या तूतू मैमय मध्ये या कर्मचाऱ्यांचं जगणं हरपून जाऊ नये हा खरा सवाल आहे. आज ही आग जी आहे माझ्या बोलण्यात जी जाणवत असेल तर ती आग आहे त्या एसटी कर्मचाऱ्यांचं बोलणं ऐकल्याच्या नंतर, 38 जणांच्या आत्महत्येच्या नंतर, त्या विधवा झालेल्या महिलांच्या नंतर, पोरक्या झालेल्या पोरांच्या नंतर, त्या घरातली ती आग आहे जी माझ्या शब्दातून व्यक्त होतीये, ती कोणाच्या बाजूची नाही. सत्तेला याबद्दलचं थोडी अडचण वाटली तर हरकत नाही, पण आम्ही सवाल विचारत राहू. आजच्या चर्चेमध्ये आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय, धन्यवाद. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्य